म्हणजे पक्षाचे एम्प्लॉय फॉरवर्डाचे कन्व्हेनर बाब जॉन नजारेत, तसेच आमचे सांत आंद्रे मतदारसंघाचे उमेदवार तसे फुडले आमदार बाब जगदीश बोबे, दोन तीन दिसा पयली सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी CMIE हांच्यानी देशभराचो जो अनएम्प्लॉयमेंट रेशो आसा हो डिक्लेअर केल्लो, आनी हातून अशें दिसून आयले की गोंय सरकार जे आसा हांकां खरें म्हणल्यार आमी परबी दिवपाक जाय. वी कॉंग्रेचुलेट चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत फॉर टेकिंग द स्टेट इन नंबर टू पोझिशन फ्रॉम नंबर थ्री पोझिशन इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. गोंय तिसरे पावलार आशिल्ले मुख्यमंत्र्यान इतले बऱ्या तरेन काम केले की खूब प्रोजेक्ट्सां हाडली, ह्या दिसांनी एडवर्टायजो काढले नोकऱ्यांच्यो, आनी इतले बरे काम केले की गोंय मार्च म्हयन्यान सेकेंड पोझिशनार पावले. जेन्ना इंडियाचो जो एम्प्लॉयमेंट आसा रेशियो हो 6.5 आसा, इंडियाज अनएम्प्लॉयमेंट रेट डिक्लायन्स टू 6.5% इन मार्च, वेरएज गोवा गव्हर्मेंट नंबर बरो आसा स परस 22 चड न्ही, सो मुख्यमंत्र्याक तो सेकेंड पोझिशनाचेर पावला, आनी गोंय अनएम्प्लॉयमेंट रेशियोचेर फेब्रुवारीचे तिसरे पोझिशनार आशिल्लो, हाज्या वयल्यान मार्च म्हयन्यान दुसरे पोझिशनार पाविल्लो आसा. सो हातून ते कशे पावले हे आमी चिंतपाक इन्व्हेस्टिगेट करपाक लागले. तुमकां याद जातले मित्रांनो की 2019 वायब्रंट गोवा समीट म्हणून सरकारान केले, आणि सरकारान सांगले की वायब्रंट गोवा समीट हे गोंय सरकाराचे म्हणून. हाजेर जेन्ना आमी चौकशी करपाचो स्टार्ट केले, तेन्ना आमी चौकशी करपाक स्टार्ट केले हाजेर आमकां कळून आयले की वायब्रंट गोवा वॉज नॉट अ गव्हर्नमेंट ऑफ गोवा प्रोग्राम, रॅदर इट वॉज वायब्रंट गोवा फाउंडेशन, फाउंडेशन वर्ड लिपयले. आणि या वायब्रंट गोवा फाउंडेशनाक सरकारान जवळ जवळ 2 कोटी रुपया दिले टू ऑर्गनायज इट. आता हे वायब्रंट गोवा फाउंडेशन आसात 4 ते 5 लोक जे मुख्यमंत्र्याचे सारखे क्लोज, काही लोक मुख्यमंत्र्याक भाषणाय बरोवन दिता म्हणून आयकलं. सो हांकां रिहॅबिलिटेट करपाक, हांची फी फारीक करपाक हे 2 कोटी ते वायब्रंट फाउंडेशन नांवान दिल्ले काय की म्हणून आमकां सिरियस दुबाव येता. तुम्ही म्हणटले आम्ही कित्याक अशें म्हणतात काय म्हणून. मुख्यमंत्र्यान सांगिल्ले की वायब्रंट गोवा फाउंडेशनाचे वायब्रंट गोवा फाउंडेशनाचे जाल्ले हांगा 10,000 नोकऱ्यो जनरेट जातले म्हणून, आनी कितलेशी कोट्यांचे प्रपोजल आमी सायन केले म्हणून. हाजेर एक प्रश्न घालो अनस्टार्ट पयर जाल्ल्या हाजेर सेशनान, आनी प्रश्न क्लियर कट आशिल्लो की द अमाउंट ऑफ मनी स्पेंड फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ गोवा एक्सचेकर फॉर वायब्रंट गोवा. सर, गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हॅज स्पेंड 2 crores ऑफ टोटल अमाउंट ऑफ मनी फ्रॉम गव्हर्नमेंट एक्सचेकर ऑन वायब्रंट गोवा. द डिटेल्स ऑफ द नेम ऑफ द एजन्सी, द नेम ऑफ द एजन्सी इज वायब्रंट गोवा फाउंडेशन, म्हणजे वॉट ट्रस्ट प्रायव्हेट. थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो, हे तुमकां आम्ही सांगितले की वॉट आर द बेनिफिट्स एक्युअर टू गोवा ऑन अकाउंट ऑफ होल्डिंग द वायब्रंट गोवा फाउंडेशन. आता हांगा मजा पळयात तुम्ही, पण मुख्यमंत्री कितलो फोटींग कारतात फोटींग हो तुम्ही पळयात. रिप्लाय येता, वायब्रंट गोवा हॅज सर्व्हड एज अ नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म वेअर द स्टेट हॅज बेनिफिटेड फ्रॉम गॅदरिंग की इन्फॉर्मेशन ऑन एमर्जिंग ट्रेंड्स इन द बिझनेस सिनारियो. टू, द प्लॅटफॉर्म गिव्ह अन ऑपॉर्च्युनिटी टू गोवन ट्रेडर्स manufacturer to understand government procedure scheme and services across sectors. The third, Vibrant Goa has encouraged department to improvise online systems
why a government third party agency and what improvement they have done for online systems. Fourth, the platform has helped the state in identifying key projects. Fifth, infrastructure and connectivity sector specific initiative, and B, IT infrastructure land and plot allotment. म्हणजे तुम्ही व्हायब्रंट गोवाच्या नावाचेर रिअल एस्टेट रॅकेट करपाक उठिल्ले. सो नोकऱ्यांचे भय हाजेर वेर इट सेज गव्हर्नमेंट ओन रिप्लाय ऑन द फ्लोर ऑफ द ऑगस्ट हाऊस की 10,000 नोकरी जनरेट झाल्या किंवा इतक्या नोकऱ्या जनरेट झाल्या. 2014 जेव्हा आयबीबी सेटअप केलो त्यांना तुम्ही वेबसाईट वरून भया आयबीबीची थंय असा की 50,000 नोकरी जनरेट जातली. सो मुख्यमंत्र्यांनी सांगपाक जाय 14 ते 19 पर्यंत कितल्या बॅकलॉग उरल्यो आणि 19 नंतर आज पर्यंत कितले झाले, कितले नोकरी तुम्ही दिले. आणि ज्यांना आणि माझे सीएमआय सारखे इन्स्टिट्यूशन जे सेंट्रल गव्हर्नमेंटाक रिपोर्ट दिता हे म्हणतात की एम्प्लॉयमेंट एज गोवा एज कम सेकंड थर्ड सेकंड पोझिशन फ्रॉम द थर्ड पोझिशन. तर काल खरी आम्ही स्टेटमेंट वाचतात सरकारचं की वी हॅव सिरियस डाऊट ऑन द रिपोर्ट. म्हणजे सरकारा जर एक्सपोज होता रिपोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटाचा रिपोर्टा वयल्यान देन गव्हर्नमेंट ऑफ गोवा का सिरियस एक्सपोजर ऑन दॅट रिपोर्ट. सो हातून एक कोण जाता की व्हायब्रंट गोवाच्या नावाचेर अनएम्प्लॉयमेंट जे असा गोयात हे प्रचंड प्रमाणात व्हायब्रंट झालेले असा आणि सिरियस डाऊट आता की 2 कोटी रुपये तुम्ही कोणाक घर दिले, कोण तुमचं भाषण मुख्यमंत्र्याचे भाषण बरोवन दिता, काय मुख्यमंत्र्याचा कोण पार्टनर आहा तातून त्या फाउंडेशनात, कोणा खातीर दिले तुम्ही हे, आणि नोकऱ्या खंय. म्हणजे तुम्ही मतां खातीर युवकांक पिशान काढवाचे तुमचे कामां सुरू झाले असतात. आणि गोवा फॉरवर्ड पक्ष बाब विजय सरदेसाय नेतृत्व असं आपण घोगी बसचो ना. तुमका ऑन दी फ्लोर ऑफ दी हाऊस विजय सरदेसायन सारखो एक्सपोज केलो असा फाटल्या दिसांनी. तर तुम्ही पहिला असताना मुख्यमंत्र्याक साधो प्रश्न विचारला मायनिंगाचे, हु वॉन्ट्स द नॅचरल रिसोर्स कॅम्प, ही कुडंट आन्सर दॅट. म्हणजे मागीर जांका तकली असा त्यांच्यावर मागीर इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स करप मुख्यमंत्र्यांनी, हो प्रॉब्लेम मुख्यमंत्र्याचा झाला असा. सो वेळ लागचो ना दॅट वी रीच अवर नंबर वन पोझिशन इन नेक्स्ट मंथ. म्हणजे प्रमोद सावंतान इतले बरे काम केले असा की गोय फ्रॉम थर्ड पोझिशन इन अनएम्प्लॉयमेंट हॅज कम डाऊन कम अप टू सेकंड पोझिशन. आणि आता म्युन्सिपाल्टीचे इलेक्शन चालू असा आणि अशा वेळाचे आम्ही म्हणतात की गाजर दाखवतात. आता नोकऱ्यांचे असे गाजर भायर सरतले सरकारचे, गाजर तुम्ही पहिला असतले. म्हणजे त्यांचाच रिपोर्ट येतात व्हायब्रंट गोवाचो, नोकऱ्या संदर्भात काहीच ना, नो नथिंग, नॉट अ सिंगल स्टेटमेंट हॅज बीन डन विथ रिगार्ड टू एम्प्लॉयमेंट. आणि माझ्या भाषणांनी ठोकप 10,000 नोकऱ्यो, 50,000 नोकऱ्यो, 30,000 नोकऱ्यो. आता म्हणतात की मुख्यमंत्री स्टायपंड स्कीम, तुम्ही तो बजेट काढून पळयात, वरचो जो बजेट दिला तो काढून तुम्ही पळयात आणि फाटले 3-4 वर्षाचे बजेट पळयात, तेच कॉपी पेस्ट, कट कॉपी पेस्ट, कट कॉपी पेस्ट. हांवें एका बऱ्या जो एक्सपर्ट इकॉनॉमिक फिल्डातलो जो एक बरो प्रोफेसर जावन होता, ताका हांवें विचारले वॉट इज युअर रिएक्शन ऑन बजेट ऑफ दीस काय म्हणून. तो मनीस आमचो पक्षाचो काय न्ही, ताणें म्हाका एक वर्डान रिप्लाय केले, दीस बजेट इज फूल्स पॅराडायज. म्हणजे तो आर्टिकल आम्ही बरोवपी पेपरांचेर ऑन इकॉनॉमी. सो ही टेक्स्टेड मी ऑन वॉट्सएप सेंग बजेट इज फूल्स पॅराडायज. आणि प्रुडंटानी परत दाखयला की जसे 21,000 इज नॉट इवन 21,000 crores म्हणून 3,000-4,000 कोटी मायनस आहा म्हणून. सो म्हणून आम्ही मागता सरकारान हाजेर सारखे क्लियर येवचे आणि प्रमोद सावंतान आणि सरकारान भारतीय जनता पक्षाच्या सरकारान जे भुरग्यांक पिशान काढपाचे सुरू केला नोकरे संदर्भात हे थांबवचे. तशेंच गव्हर्नमेंट सर्वंटांक आम्ही मागतात की आता जे नोकरे सुरू झाला हाजेर तुम्ही भानगड्यो करपाचे, भानगडेन पडनाकात. आमची नजर प्रत्येक डिपार्टमेंटाचेर आसा, प्रत्येक बारीक हाजेर आसा. मागीर तुमकां हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट फेस करचो पडटलो आणि मागीर खंय भायर पडटकच मुख्यमंत्री डीएमए कसो होलसेल विकलो रिझर्वेशना टायमार की रिझर्वेशन आम्ही करून हाडले डीएमएची मिस्टेक म्हणून. तशें मागीर हे जीपीएससीचे ऑफिसर जे आसतले आमचे गोंयचे, आमकां होलसेलाच्या भावान
हे सरकार विकून उडयतले. सो म्हणून सरकारा सरकारी नोकरां कडेन मागता, गव्हर्नमेंट एम्प्लॉईजां कडेन मागता, गॅजेट ऑफिसरां कडेन मागता की सरकार जे सांगता तर बळी पडनाकात. फायलेचेर कितें नोटींग बिटींग घालूंक जाय सारकें घालात, कायद्याच्या चौकटेंत रावन घालात. कारण गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रत्येक हाजेर बारीकसाण नजर आसतली, विजय सरदारची बारीक हाजेर नजर आसतली. एलएक्यू अनस्टार्ट 4 आन्सर्ड ऑन 30th March. अनस्टार्ट 4 ना तुका दिता हांव कॉप्या, वॉट्सॅपार घालता, कॉलाज केला तुमकां आनी शेअर वीथ यू. सो हातून आनी त्या भायर आतां बजेटान मुख्यमंत्री सांगता की आयपीपी असले प्रोजेक्ट आमी करतले की 37,000 नोकऱ्यो दितले म्हणून. परचे बजेटान तुमी म्हळां 37,000 नोकऱ्यो. आरे खंयच्यो नोकऱ्यो ह्यो? प्लीज स्टॉप फुलिंग द इनोसेंट यूथ ऑफ द स्टेट. बीजेपी आमी सांगपाक जाय तुमकां, दर इलेक्शन लागी येता तेन्ना नोकऱ्यो काडप. ते सांगले न्ही गाजर, गाजर दाखयतात ते मागीर कशाक कशाक गाजर आवडटाले, तरी गाजर दाखोवप आनी मागीर आपल्या तो एट्रॅक्ट करप आनी मागीर काम जातकच बाय बाय. क्लासीक केस डीएमए, डीएमए असो वापरलो की रातचे 1 भवनान बसून रातचे 2 मेरेन तांकां दिसता आमकां कांय कळना म्हणून. मुख्यमंत्री सर मंत्री आमचे मनीस आहात, रातचे 2 मेरेन ते बसल्यात आनी हे करतात रिजर्वेशन म्युनिसिपालिटीचे. आनी मागीर कोर्टान वचून जिखतकच ताका विकलो बाबडे होलसेल. सो दीस इज अ लेसन फॉर गव्हर्नमेंट ऑफिशियल्स ऑल्सो, डोंट लिसन टू दीस मोस्ट करप्ट अनएथिकल गव्हर्नमेंट. दुसरे इश्यूज पळय, दीस इज वन ऑफ द इश्यू. काल येस्टरडे द गव्हर्नमेंट सीम्स टू हॅव नोटिफाईड द न्यू मोटर व्हेकल्स ऍक्ट आणि सर्टन न्यू फाईन्स अँड एव्हरीथिंग. तुमकां दिसता इट शुड बी इम्प्लिमेंटेड, डो द मिनिस्टर सेज इट हॅज टू बी इम्प्लिमेंटेड. रस्ते ना, हे ना, यू नो हाऊ द सगळं सारखे आता. फाटले आम्ही आता तुम्ही मुख्यमंत्री पण भाषण ऐकलं सरकार भाषण की 4 महिन्यात हॉट मिक्सिंग आम्ही कम्प्लीट करतले. आता एप्रिल मे महिन्यात नॉर्मली कसे असतं, आम्ही गव्हर्नमेंटात असले बाय मे 15 कट ऑफ डेट असतं फॉर एनी डेव्हलपमेंटल वर्क स्पेशली रोड्स. मागीर 2 महिने पावसाचे. आता खंयच्यान आता कसली टेक्नॉलॉजी हाडल्या? आता ही सावंतवाडीची टेक्नॉलॉजी काय खंयची टेक्नॉलॉजी आमकां खबर ना. पावसा आम्ही हॉटमिक्स सरकार करतो जाल्यार अंटिल अँड अनलेस इन्फ्रास्ट्रक्चर इज इन प्लेस आय डोंट थिंक सो खंयच हे इम्प्लिमेंट करूंक जाता. फॉर एक्झाम्पल तुका हांव बारीक एक्झाम्पल दिता. आयज आनी खूब मेसेज येता की रेव पार्टीज आर ऑन, लेट नायट पार्टीज आर ऑन, फूल फ्लेज. आतां म्हाका कळून आयला की जे साऊंड मेजर करपाचे जे मशीन आसता, डेसिबल चेक करपाचे जे कलेक्टराच्या ऑफिसांनी आसा, तुमी चेक करा. इट इज नॉट इवन कॅलिब्रेटेड, जस्ट चेक. इज अ सिरियस लॅब्स न्ही. आनी ज्या दिसा सेक्शन 144 नोटीस काडटा सरकारूच, त्या दिसा मागीर नॉर्थ कलेक्टराचो आनी सिनियर ऑफिशियल जे आसात आयएएस आयपीएस तांचे फोन ऑफ जाता. मागीर बकरे जातात गोंयचे आमचे ऑफिसर्स बारीक जे आसात, कारण ते एक्शन घेतात तांचेर सरकार प्रेशर हाडटा. म्हणजे सरकार हॅज बिकम बनाना रिपब्लीक. आतां तुमी पयर पळयला आसतले श्रीनाथ कोटवाळेचे ट्रान्सफर, ताका जे सायडीन कित्याक काडलो हे तुमी चेक करात. वेदर यू वॉज फोर्स टू सायन सर्टन बिल्स विच आर नॉट प्रॉपर, वेदर यू रिफ्यूज टू सायन, दॅट्स वाय वेदर यू वॉज शंडेड आउट फ्रॉम दे. ताच्या नंतर त्यांना ऑर्डर येता ही इज बीन पोस्टेड फॉर पेनजीम स्मार्ट सिटी. आणि मागीर एक राजकारणी फोन करता सांगता सॉरी आपल्या जर प्रेशर असा तो काढचो पडतो. म्हणजे सी द स्टेट ऑफ अफेअर्स. पोलीस डिपार्टमेंटान उठसून दिसाक ट्रान्सफरी येता. आता काल म्हाका कळून आला की जी ट्रान्सफरी येता ती दिसाक खंय 3-4 ड्राफ्ट चेंज जाता आवड जावच्या पयली. पण सरकाराक इतलें कळपाक जाय की प्रत्येक डिपार्टमेंटान आमचे मनीस आसात, हे सरकार कितें करता, खंय खोखता, खंय कितें करता, हे प्रत्येक गजाली आमच्या नदरेक येता. आनी वील टायम एन अगेन एक्सपोज एन ब्रिंग दीस आवट इन पब्लीक डोमेन. And with regard to your question, we should not have implemented till and until unless are we equipped. पहिले रोड टॅक्स भरता सगळे करता, पण ताजेरूच जर
सारे रस्ते मेना लोक तू फायनली खुंज घो कारण नोटिफिकेशन रेट जर पळय तू इट इज सो हातून दोन मतदार जाऊंक शकता एक कि मंत्र्या कित तरी जाय ना जाल्यार सरकाराने पैशे ना विच गव्हर्नमेंट शूड एक्सेप्ट इन पब्लीक की आमचे कडेन पैशे ना आमी भिकारी जाल्यात म्हणून आणि म्हणून ते कलेक्ट करप म्हणजे हे अशे इट इज ऑल हे तू काढून पळय न्ही गव्हर्नमेंट हॅज बिकम बनाना रिपब्लीक आय वे दिस दिस वॉट आय हॅव एक्सपोज नाव on unemployment thing. When India's rate is declined, Goa's rate goes up. And government spends 2 crores for the Vibrant Goa Foundation. Chief Minister makes a remark saying that 10,000 jobs will be given. And in reply, Gazar. Nothing is there. Now, department has one answer. Uttara dar poet to assembly cha kaadun, patle jan zala de, to hastolo. म्हणजे ऍटलीस्ट आय एम थँकिंग द ऑफिशियल्स फॉर दिस द हॉनेस्ट आन्सर आय थिंक गिवन बाय द बिकॉज दिस अल्टिमेटली आन्सर्स आर गिवन बाय गव्हर्नमेंट ऑफिशियल्स सो गव्हर्नमेंट इज प्रमोद सावंत गव्हर्नमेंट इज फुलिंग द पीपल अँड यू शूड स्टॉप दिस इमिडिएटली म्हणजे आता भुरगे 200 रुपये पर फॉर्म खर्च करतात त्यात तुका सांगता ना रे सरकारची सरकारी सरकार भिकारी झाले असा आणि एवढे पैसे ना आणि नोकऱ्या खंयचे दिसले you need 200 crores plus per month on the salaries दुर्गादास तू हे गजाली कशी पळयता सगळे ऑनलाईन म्हणता आणि आता ज्यांना गव्हर्नमेंट जॉब काढता त्यांना फिजिकल फॉर्म ते लोक हे करता आणि दॅट टू ते लोक व्हेरी हाय चार्ज करतात 100% यू शुड बी ऑनलाईन प्रधानमंत्री म्हणता डिजिटल इंडिया मेक इन इंडिया अगं प्रमोद सावंत म्हणता कम अँड स्टँड इन क्यू वतान राव उभे नॉट ओनली दिस तू फॉर्माची खबर काढली टू जस्ट गो थ्रू द व्हेरियस फॉर्म्स नाव हे म्हाका पयर कळ इवन आरटीओन ऑल द रेट्स आर डबल तू जस्ट चेक तुम्ही चेक करा हांव चेक करता बिकॉज सगळे कडेन रेट सगळे डबल केल्या हाजो अर्थ कितें दीस इज सिग्नलिंग दॅट गव्हर्नमेंट इज फायनान्शियली बँक नॉट ओनली मोरली बँकरप्ट बट दीस गव्हर्नमेंट इज कंप्लिटली फायनान्शियली बँकरप्ट त्यांच्यानी एक क्लॅरिफिकेशन इश्यू केला ऑन दॅट अनएम्प्लॉयमेंटिंग दॅट इट इज गॉन डाऊन द रेट डाऊन इज गॉन डाऊन रे सी मॅन In February, it was state reports third highest employment at 21.1 in February. This time it is gone to 22.8. They are claiming it is 10%. How it can claim? Aja pali kami ashilyo. Tenna sarke asa. In 2019 December, it was 34%. See, I come with records. I am not Pramod Sawant to just speak anything blunt. आम्ही रिसर्च करून आम्ही जे उलयतात आम्ही सारखे तकलेन धरून उलयतात आणि आम्ही स्टडी करून येतात अँड वी आर नॉट बिझी काउंटिंग मायनिंग ट्रिप्स वी आर बिझी वर्किंग फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल ऑफ द स्टेट सो सरकार त्यांचे डिक्लाईन होऊन जातो आता नंतर रिपोर्ट सारखो सीएमआयचो हा आणि वाटतं त्यांना रिपोर्ट सारखो नाही वेरेज म्हणजे आता रिपोर्ट आला की इंडियाचो जो रिपोर्ट अनएम्प्लॉयमेंट इज डिक्लाइन नॅशनल एव्हरेज इज 6.5 हो सारखो नाही तर प्रधानमंत्री आमकां बरोवचे पडले की तुझो जो डिक्लाइन झाला हो सारखो नाही म्हणून तुझो मुख्यमंत्री सांगता म्हणून